पुण्यातील गणेश कलाक्रीडा रंगमंच येते 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शर्जील उस्मानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली होती. शर्जील उस्मानी यांनी हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक आक्षेपार्ह गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता शर्जील उस्मानी विरोधात स्वारगेटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून मोहिते यांच्या पक्षप्रवेशावर जोरदार खलबत सुरू आहेत. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगला दबदबा आहे, त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी मोहितेंना प्रवेश देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. नव्या कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस दिल्लीतील वातावरण तनावपूर्ण होताना दिसतंय. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसेनंतर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र झालं असून आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारनं ठिकठिकाणी नाकेबंदीचं जाळं अंधारलंय. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी तिरंगाचा अपमान केल्यावरूनही आरोप होतोय. पंतप्रधान मोदी यांनीही याबाबत दुःख व्यक्त केलं. त्यावरून शिवसेनेने टीकेचा बाण डागत सवाल उपस्थित केलाय. तिरंगाचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो, मोदी यांच्या भावना त्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, पण 26 जानेवारीच म्हणजे प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला तो कितपत योग्य आहे. 60 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला, त्यांनी हडकंप वाजवला, त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला, तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आलं त्यात तिरंग्याचा अवमान वगैरे झाल्याचं कुठेही दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर ढवला आणि फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी तिरंगा अपमानाचे कुंभार रचणे हे उघड झाले असं सामनातून म्हटलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकेत यांची गाझीपूर सीमेवर जाऊन भेट घेतली. संजय राऊत आणि टिकेत यांच्या भेटीवर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मिश्किल भाष्य केलंय. कुणाल कामरा यांनी संजय राऊत आणि राकेश टिकेत यांचा फोटो ट्विट केलाय. त्यासोबत या फोटोमध्ये त्यांनी खालील बाजूला राऊतांच्या फोटोखाली जेसीबी आणि टिकेत यांच्या फोटोखाली ट्रॅक्टरचे फोटो जोडले आहेत. कुणालने दोघांचे फोटो पोस्ट करत मिले सूर तुम्हाला असं शीर्षक दिलंय. कुणाल कामराने याआधी संजय राऊतांची शटअप या कुणाल या कार्यक्रमात मुलाखत घेतली होती. मुलाखतीत कुणालने टेबलवर जेसीबी ठेवलेलं देखील पाहायला मिळालं होतं. बीड जिल्हा नियोजन समितीला कोणताही माहिती न देता उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा नियोजन समितीने दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याबाबत यंत्रणेला सूचित केलंय. बीड जिल्हा नियोजन समितीची काल बैठक होती. या बैठकीत शहरातील विकास कामे सुरू असलेल्या योजनांची माहिती देणे अपेक्षित असताना माहिती न देणाऱ्या बीड नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुंटे यांना सभागृहाच्या बाहेर हकलण्यात आले. तसेच यावेळी धनंजय मुंडे संतापले आणि जिल्हाधिकारी यांना मुख्याधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव घेत कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज अप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्म वर जाऊन HW न्यूज चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.